सो आता दुबईमध्ये वाजले आहेत 2:47 सकाळचे. ओके, ॲक्च्युली आमच्या मम्मीला भूक लागली आहे आणि घरात दूध नाही आहे. आम्ही घरी आलेलो आणि पप्पांनी कॅन आणलं दूध, कारण घरी फ्रीज नाही आहे म्हणून की खराब होईल म्हणून. आणि आता आम्ही रात्री 2:47 निघालो आहे आईला दूध घ्यायला. आईला दूध घ्यायला, आईसाठी दूध घ्यायला, आय मीन टू से. आणि इकडे 24/7 सुपर मार्केट ओपन असतात असं पप्पांचं म्हणणं आहे. सो आम्ही तेच बघतोय. आता एक सुपर मार्केट मध्ये जाऊन आलो, तुम्ही ऐकलं असत ते 12 बंद होत. ओके, म्हणजे आता दुसरं एक आहे तिकडे चालू आहे बोलतात पप्पा. सो ते पण फ्रंट साइड नी चालू आहे, बॅक साइड नी चालू आहे. सो आता आम्ही तिकडे जातोय बघू. आता इकडे आम्ही ग्रॉसरी स्टोअरचा बॅक साईडला आहोत आणि इकडे समोर काहीतरी खूप छान दिसतंय, मंदिर आहे म्हणजेच. पण खूप मस्त लाईटिंग येत ते, खूप मस्त वाटत. आता हे इकडे सुपर मार्केट आहे बघू, हे तरी चालू आहे आणि आईला आज दूध मिळतं का. हो गया मम्मी, तू भूकानी सोई गी, आज तू उपाशी नाही झोपणार. तर आम्ही या सुपर मार्केटमध्ये आलो आहे आणि लिटरली इकडे सगळं मिळतं. ओके, हे इंडिया गेटचे बासमती राईसपासून ते आपले आशीर्वाद आटापर्यंत लिटरली सगळं हे बघा. सेन्सो टाईन, नंतर इकडे हेड अँड शोल्डर्स आहे सगळं, म्हणजे लॅक्सो काय नाही मिळत आपली वस्ती, इकडे सगळं मिळतं. नंतर हे लॉरियलचे हे कलर्स असतात ते मिळतो आहे. नंतर हे तर काहीतरी वेगळा वाईट पार्लेजी चक्की आटा. नंतर इकडे कोल्ड स्टोरेज आहे सगळं काय काय, हे माझ्या कामाचं तरी नाही आहे फिलहाल तरी, जोपर्यंत घरी फ्रीज येत नाही बघू. तर आता आम्ही सुपर मार्केटमधून आलो आणि आम्ही ना फक्त दूध आणायला गेलेलो आईसाठी, पण आम्ही हे एवढं सगळं सामान घेऊन आलो जे पण घरात रिक्वायर्ड सामान होतं तर हे सगळं घेऊन आलो आम्ही. इकडे खूप भारी इतकं छान ना, की 3:30 ही सुपर मार्केट चालू. येस, आणि आपल्या इथे 7-8 वाजले सगळं बंद होत. आता आम्ही दोघ जण सामान घ्यायला चाललो, काय काय सामान आहे, काय घ्यायचंय, ते सगळी लिस्ट घेतली आहे. आता बघू काय काय मिळतंय ते. दुबईचा एकदा फर्स्ट शॉपिंग माझी. आम्हाला इकडचं काही रस्ता वगैरे माहिती नाही, प्रदीपला पण काही माहिती नाही आहे, आणि त्यांना म्हणत होता फक्त 20 दिवसच झालेले आहेत. आम्ही असं गुगल मॅप उघडून सगळे रस्ते शोधत असतो. आणि हे बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंगी. इथे पण छानच मंदिर आहे आमचं, खूप छान आहे, मस्जिद बोलतात ते, खूप छानच आहे. ही एक बिल्डिंग आहे इकडे, मी झूम करून दाखवते, त्या बिल्डिंग वरती लिहून येते ईद मुबारक. प्रदीपने सगळे चमचे आणले आहेत ना, इतके तपला तू आहेत ना, जरासा तरी भातात घातला तरी तुटेल. मी आता माझ्या पद्धतीने कुठले चमचे पाहिजे काय पाहिजे सगळं बघते आणि मी नंतर तुम्हाला दाखवते. कपड्यांचं म्हणजे मॅन्स वेअर वगैरे, टोपी, नंतर
तर इथे लेगिंग सॉक्स वगैरे सगळं. मला तर मराठी वाटलेले पूर्ण. त्यांनी मला खूप हेल्प केली की प्रदीपचा फोन लागत नव्हता, तर त्यांच्या फोनने आम्ही कॉन्टॅक्ट केलं प्रदीपला. थँक्यू सो मच. हे पण दुबईला येऊन इंडियन भेटल्यावरती बरं वाटतं.